नमस्कार, मी डॉक्टर शिवरिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024 रिझल्ट पब्लिश झाला, त्यानंतर बरेचसे कॉन्ट्रावर्सीज तयार झाल्या. काही मुलांना ग्रेस मार्क्स देण्यात आले, त्यामुळं खूप सारा गोंधळ उडाला. आणि आता परत एकदा ज्या मुलांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते, त्यांची परीक्षा होऊन फायनल रिझल्ट साधारण 30 तारखेला पब्लिश होईल, त्यामुळं बरीचशी प्रवेश प्रक्रिया आता थोडीशी लांबणीवर पडणार आहे. परंतु जे मुलं ऑलरेडी रिपीटर आहेत, ज्यांना यावर्षी फारसा स्कोर आलेला नाही आहे, परंतु आता रिपीटसुद्धा करायचं नाही, कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे, कमी बजेटमध्ये घ्यायचं आहे, तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ मी पोस्ट करतो आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे, त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि एक नम्र आवाहन, पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर कमी मार्क्स मिळालेले आहेत, परंतु BMAचं स्वप्न आहे, BDSचं स्वप्न आहे, MBBSचं स्वप्न आहे, तर ते कसं पूर्ण होऊ शकतं, किती बजेटमध्ये होऊ शकतं, कुठे होऊ शकतं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं जे काय महत्त्वाची माहिती आहे ती व्यवस्थित समजून जे गरजू विद्यार्थी असतील, ज्यांची इच्छा आहे ॲडमिशन घ्यायचं असेल, अशा मुलांनी आम्हाला नक्की संपर्क करावा. प्रत्यक्ष येऊन भेटलात तर 100% तुमचं ॲडमिशनचा डिसिजनच होईल, असंही मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. कारण बऱ्याचदा मला भेटल्यानंतर ॲडमिशन होतातच असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सुरुवात करूया आपण BMAच्या संदर्भाने. पहिले बोलूया, कारण बऱ्याचदा BMAच्या बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा असतो की त्यांना BMS करायचं आहे. तर पहिलं तर मी महाराष्ट्राच्या बाबतीत सांगेल. महाराष्ट्रामध्ये जी काय प्रवेश प्रक्रिया असते, त्यामध्ये इन्स्टिट्यूट कोट्यामधनं महाराष्ट्रामध्ये BMS घेण्याची जी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगतो, साधारण 1.5 लाखापासून 27 लाखापर्यंत ज्यांची फीज भरायची तयारी आहे, म्हणजे टोटल बजेट इयरली 5-5.5 लाख रुपये देण्याची तयारी आहे, तर अशा मुलांनी आमच्याशी नक्की संपर्क करा. ओपन आणि EWS कॅटेगरीमध्ये बेसिक इलिजिबिलिटी ज्याला आपण म्हणूया, सध्याच्या स्कोरनुसार 164 आहे, आणि रिझर्व कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती आहे 129, म्हणजे 129 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे SC ST OBC MT कॅटेगरीचे विद्यार्थी, आणि ओपन EWSमध्ये ज्याला 164 आहे किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स आहे, असे मुलं ज्यांचं महाराष्ट्रात आपल्याला 22-22.5 लाख रुपयात साधारण टोटल 4.5 वर्षाचं बजेट, इथपासून तर 25-26 लाखापर्यंत आपल्याला महाराष्ट्रात ॲडमिशन देता येईल. कुठलंही डोनेशन नाही, कुठलीही एक रकमी फीज भरायची नाही, टप्प्याटप्प्यानं ही फीज भरून आपलं ॲडमिशन महाराष्ट्रात होईल. यानंतर दुसरा पर्याय की जो की ज्यांचं महाराष्ट्राचं बजेट नाही आहे, ज्यांना बाहेर राज्यातसुद्धा ॲडमिशन चालेल त्यांच्या दृष्टीनं, तर दरवर्षी आपण मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन करतो, परंतु मागच्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यात खूप साऱ्या पैशाची डिमांड झाली, राऊंडमधून आलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा वेगवेगळं कारणं दाखवून ॲडमिशन डावलण्यात आलं किंवा जास्तीची रक्कम मागण्यात आली फीजच्या व्यतिरिक्त, तर तो प्रकार याही वर्षी होऊ शकतो, कारण यावर्षी जास्त मुलं आहेत. म्हणून आपलं जे नेहमी आपण ज्या ठिकाणी ॲडमिशन करतो त्या कॉलेजच्या माध्यमातून आपण सध्या काही सीट्स घेतलेल्या आहेत, जे की विदाऊट डोनेशन असेल, आपल्याला फक्त फीज भरायची आहे, वर्षाची जी काही फीस असेल, इयरली फीस आणि आमची फीस, असं साधारण एकूण गणित जर बघितलं आपण, तर ज्या पालकांचं साधारण 15 लाखापर्यंतचं बजेट आहे अशा पालकांनी नक्की संपर्क करा. सध्या एक टोकन अमाऊंट देऊन आपल्याला ॲडमिशन बुक करता येईल, आणि जेव्हा आपलं अलॉटमेंट येईल, म्हणजे राऊंडमधनं आपलं ॲडमिशन होईल किंवा स्पॉटला होईल, त्यावेळेस बाकीची पहिल्या वर्षाची उर्वरित फीस आपल्याला भरता येईल. सो अशा पद्धतीचं ज्यांचं बजेट आहे, साधारण 3-10,000-3-15,000 रुपये वर्षाला भरायची त्यांची तयारी आहे, अशा पालकांनीसुद्धा नक्की संपर्क करा. अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आपण मध्य प्रदेशला भोपाळ या ठिकाणी करू शकतो. साधारण 3-10,000 जर फीस म्हणलं आपण, तर 4.5-4.5 वर्षाचे साधारण 14 लाख रुपये होतात, आणि प्लस आमची फीस धरून 15 लाख रुपयापर्यंत हे गणित जातं. सो यामध्ये जे कोणी इच्छुक असतील त्या मुलांनी नक्की संपर्क करा. या ठिकाणी जी इलिजिबिलिटी असेल ती असणार आहे साधारण 180 पुढचे मार्क्स, म्हणजे अगदी 164 विद्यार्थीसुद्धा तिकडं ॲडमिशन घ्यायला क्वालिफाय आहे, पात्र आहे. परंतु मागच्या वर्षीचा अनुभव पाहता किमान 180 आणि पुढे अशा पद्धतीचे मार्क ज्यांना असतील अशा विद्यार्थ्यांनी नक्की संपर्क करा. त्यानंतर
म्हणजे हे जे तुम्हाला सांगतोय ते कोणतीही कॅटेगरी जरी असेल तर बाहेरचा कट ऑफ, बाहेर जाण्यासाठीचा आपला ओपनचा कट ऑफ आपल्याला लागतो. त्यामुळं 180 अबोव 164 जरी कट ऑफ असला तरी यावर्षी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं 180 अबोव जर मार्क्स असतील तर नक्की तुमचं मध्य प्रदेशमध्ये भोपाळला आपल्याला ॲडमिशन करता येईल आणि तेही विदाउट डोनेशन करता येईल. त्यानंतर पुढचा विषय, यानंतरचा आपल्याकडचं जो पुढचं ऑप्शन आहे ते म्हणजे कर्नाटकमधलं आहे. कर्नाटकमध्ये आपल्याला दोन कॉलेज आहे, एक बँगलोरला आहे दुसरं मँगलोरला आहे. या व्यतिरिक्तसुद्धा काही कॉलेजेस आहेत परंतु बँगलोरच्या कॉलेजचं बजेट अगदी कमी आहे, 13 लाख रुपयामध्ये पूर्ण BMS हॉस्टेल मेस सोडून आपल्याला उपलब्ध असेल. आणि दुसरं जे ऑप्शन आहे मँगलोरचं त्या ठिकाणी साधारण 15 लाख रुपये ही इथंही हॉस्टेल मेस सोडून 15 लाख रुपयाचं बजेट असेल. फक्त कर्नाटकमध्ये ॲडमिशन करताना ज्या विद्यार्थ्यांना 164 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर अशा मुलांना ॲडमिशन आपल्याला देता येईल. साधारण थोडीफार अमाऊंट, टोकन अमाऊंट देऊन आता आपलं सीट आपल्याला रिझर्व करता येईल. आजच तुम्हाला तुमचं कॉलेज कोणतं असू शकेल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडनं सांगण्यात येईल. सो ज्यांचं स्वप्न BMSचं आहे परंतु महाराष्ट्राचं बजेट नाही आहे, साधारण 12-13 लाख रुपये त्यांचं बजेट आहे किंवा 15 लाखाचं बजेट आहे आणि यावर्षी कॉम्पिटिशन खूप असणार आहे, त्यामुळे आपल्यापैकी कुणालाही असं वाटत असेल की आपण आपलं आता BMSच करायचं आहे आणि आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तर नक्की आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा. जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, लांब राहतात, दूर राहतात, तर त्या अशा पालकांनी फोनवरसुद्धा बेसिक गोष्टीची चौकशी केली तरी चालेल, परंतु प्रत्यक्ष आल्यानंतर जो आहे तो आपला निर्णय होऊ शकतो, म्हणून आपण एकदा अवश्य भेट द्यावी. त्यानंतर पुढचा विषय आहे की BDS संदर्भामध्ये आता असे मुलं आहेत काही की जे ही पण फीज भरू शकत नाही परंतु BDSसुद्धा चालेल. महाराष्ट्रात मिळत नाही, मार्क्स कमी आलेले आहेत परंतु किमान 164 ऑनवर्ड्स मार्क्स आहेत, तर अशा मुलांना बाहेर MP मध्य प्रदेशात आपल्याला BDSलासुद्धा प्रवेश देता येईल. ऑलरेडी आपल्याकडं BMSलासुद्धा आणि BDSलासुद्धा ॲडमिशन झालेले आहेत. साधारण 2 लाख रुपये फीस वर्षाला, 4 वर्षाचे 8 लाख आणि आपण जी फीस चार्ज करतो ती 1 लाख, साधारण 9 लाख रुपये आपण त्या मुलांना चार्ज करू आणि त्यांचं BDSचं आपण ॲडमिशन कन्फर्म करून देऊ शकतो. सो एक अतिशय महत्त्वाचा विषय होता, कमी गुण आलेले आहेत परंतु BDS करायचं आहे, BMS करायचं आहे, तर हे अतिशय महत्त्वाचे ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. व्हिडिओत सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे MBBSलासुद्धा काही ऑप्शन्स आहेत, विशेषतः UPमध्ये आपण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करतो. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राशिवाय म्हणजे भारतामध्ये UP असं एकमेव राज्य आहे की तिथं बऱ्यापैकी कमी फीसमध्ये MBBS पूर्ण होऊ शकतं. सो MBBSचं ज्यांचं स्वप्न आहे, ज्यांचं 60-65 लाख रुपयाचं बजेट आहे, साधारण 300 पुढे मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. जे पेरेंट्स नागपूर, अमरावती, वाशिम, अकोला या ठिकाणी राहतात त्यांना आमचा अकोल्यालासुद्धा ऑफिस आहे, तिथंसुद्धा तुम्हाला व्हिजिट करता येईल. तिथं आमचे अभयनंद सर असतात, त्यांनासुद्धा तुम्ही भेटून तिथंसुद्धा तुम्हाला एनरोल करता येईल. अर्थात सगळी ॲडमिशनची प्रोसेस ही आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसवरूनच होईल, परंतु ते निअरेस्ट लोकेशन असल्यामुळे तुम्हाला तिथं जाता येईल. अदरवाईज तुम्ही इथं आलात तर माझी प्रत्यक्ष भेट होईल आणि आपल्याला मी सगळ्या बाबी समजून सांगेल. साधारण फीस कशी भरावी लागेल, पहिल्या वर्षी किती फीस लागेल हाही मुद्दा मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करेल आणि त्या माध्यमातून तुमचं MBBSचं ॲडमिशनसुद्धा आपण मार्गी लावू शकतो. याशिवाय असा एक वर्ग आहे की ज्यांना महाराष्ट्राचं MBBSचं बजेट परवडत नाही परंतु UPलाही जायचं नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं मध्य प्रदेश या ठिकाणीसुद्धा आपल्याला ॲडमिशन घेता येईल. परंतु त्यासाठीचं बजेट कम्पेअर्ड टू UP थोडंसं हायर साईडला असतं. UPमध्ये जायचं नाही आहे, महाराष्ट्रात बजेट नाही आहे, तर अशा मुलांना आपण मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशनला मदत करू शकतो. याही संदर्भामध्ये आपल्यापैकी कुणाचीही काही रिक्वायरमेंट असेल तर आपण निश्चितपणे आमच्याशी संपर्क करा. आमच्या ऑफिसचा ॲड्रेस, आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी देईल. सो एक अतिशय महत्त्वाची माहिती होती, ज्यांना कमी स्कोर आलेला आहे आता रिपीट करायचं नाही आहे, थोडीशी पेईंग कॅपॅसिटी आहे, BMS चालतं, BDS चालतं किंवा MBBSच करायचं आहे, अशा सगळ्या मुलांसाठी आपण ही महत्त्वाची माहिती शेअर केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद.